दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूर गावातील विधाते गल्लीत राहणाऱ्या परप्रांतीय अशोक्तीबाई शनिदयाल पैका या 29 वर्षीय महिलेची गळा चिरून निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाच्या सातपूर पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत। मध्य प्रदेशातील जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली संशयिताने दिली अशी माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सातपूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 26 जून 2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता। सदरची घटना ही सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच्या दरम्यान घडलेली होती। या पीडित अशोक्तीबाई बैगा ही मूळची मध्य प्रदेशमधील उमरिया डिस्ट्रिक्टमध्ये राहणारी होती। हिचा एका इसमाने गळा चिरून हत्या करण्यात आली होती। या संदर्भात तपास केला असता त्याच गावातील साधारणतः 11 मजूर या ठिकाणी नाठे म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत मजुरांचे यांच्याकडे कामाला होते आणि त्यांनी त्यांच्या विदात्य गल्ली या ठिकाणी असणाऱ्या घरी यांना ठेवलेलं होतं आणि यांचे गावात जमिनीचे वाद होते। याच्यावरून हिचा नात्याने चुलत सासरा लागणारा जयकुमार बैगा वय 25 वर्षे याने गावाकडील जमिनीच्या वादाच्या कारणावरून हिचा या ठिकाणी गळा चिरून खून केलेला आहे। सदरबाबत आरोपी निष्पन्न करण्यात आलेला आहे। या पत्रकार परिषदेस सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, पोलीस उपनिरीक्षक बाळू वाघ आदी उपस्थित होते। या प्रकरणी पुढील तपास धीरज गवारे करत आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।